भोसरी म्हणजे पैलवानाचं गाव, रांगडेपणा इथल्या नसानसात भिनलेला, त्यामुळं खडाखडी नेहमीचीच। भोसरीची जनता ही कलंदर, कधी कुणाला डोक्यावर घेईल आणि कधी कुणाला धोबी पछाड देईल याचा नेम नाही। यंदा भोसरी विधानसभा मतदारसंघाचा आखाडाही डाव प्रतिडावामुळं चांगलाच गाजतोय। भाजपकडून महेश दादा लांडगे यांनी पुन्हा शड्डू ठोकलाय। शरद पवारांनीही अजित गव्हाणे यांच्या रूपानं कसलेला मल्ल मैदानात उतरवलाय। काल परवापर्यंत महेश दादाच कुस्ती मारतील असं म्हटलं जायचं, पण अजित भाऊंनी तोडीस तोड डाव टाकत दादांना पुरतं जखडून टाकले, त्यामुळं भोसरीची कुस्ती चांगलीच रंगणार असंच दिसते। कोण होणार भोसरीचा केसरी, महेश दादा की अजित भाऊ, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अमोल फडतरे बोलबिंदाच्या आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत करतो। भोजापूर किंवा भोजापुरी हे भोसरीचं पूर्वीचं नाव। भोसरी ही राजा भोज यांची राजधानी होती असं म्हटलं जातं। कुस्ती हा भोसरीच्या मातीतला अस्सल खेळ, म्हणूनच कुस्तीची पंढरी म्हणूनही भोसरीचं नाव ओळखलं जातं। आजही इथल्या मातीत कुस्तीचा गंध दरवळतो। इथला राजकीय आखाडा तर कायम गजबजलेला असतो। पिंपरी चिंचवडमधील चिंचवड आणि पिंपरी या दोन मतदारसंघापेक्षा भोसरीच अधिक चर्चेत असतं, ते इथल्या रांगड्यापणामुळं आणि दांडगाईमुळं। 2008 मतदारसंघाची पुनर्रचना झाली, त्यानुसार जुन्या हवेली मतदारसंघापासून पिंपरी, चिंचवड आणि भोसरी असे 3 मतदारसंघ तयार झाले। 2009 भोसरी विधानसभा मतदारसंघाची पहिली निवडणूक झाली। या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून मंगला कदम यांना तिकीट देण्यात आलं। राष्ट्रवादीतूनच पक्षाचे नेते विलास लांडे यांनी बंडखोरी करत अर्ज भरला। शिवसेनेनं सुलभा उबाळे यांना रिंगणात उतरवलं। ही लढत राज्यभर गाजली, पण भोसरी गावच्या पठ्ठ्यानंच कुस्ती मारली। विलास लांडे कब्बशीच्या चिन्हावर निवडून आले। हाच अपक्ष पॅटर्न 2014 महेश लांडगे यांनी वापरला आणि तो यशस्वी झाला। या निवडणुकीत लांडगे यांनी बाजी मारली। दरम्यानच्या काळात महेश लांडगे यांनी भाजपचा रस्ता धरला। 2019 निवडणूक ते भाजपाच्या चिन्हावरच लढले। या निवडणुकीत त्यांनी आपले प्रतिस्पर्धी विलास लांडे यांच्यावर जवळपास 80,000 मतांच्या फरकाने विजय नोंदवला। मागच्या 10 लांडगे यांचा भोसरीवर एक छत्री अंमल राहिलाय, मात्र त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गुंडगिरीचेही आरोप झाले। भोसरी अर्बन स्ट्रीट, वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्न यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली। महेश दादांनी हे आरोप वेळोवेळी खोडून काढले। त्यांच्या काळात शास्तीकर पाणी प्रश्न सोडवल्याचा दावा लांडगे समर्थकाकडून केला जातोय। भाजपकडून पहिल्याच यादीत महेश लांडगेंचं तिकीट जाहीर करण्यात आलं। सुरुवातीच्या टप्प्यात महेश दादा सहज निवडून येतील असं वातावरण तयार झालं होतं। दादा समर्थक त्यामुळे निवांत होते, मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी अजित भाऊ गव्हाणे यांच्या हातात तुतारी दिली आणि सगळाच खेळ उलटापालटा झाला। भोसरीत लांडगे, लांडेबरोबरच गव्हाणेंचं प्रस्थही मोठे। अजित भाऊ गव्हाणे तर मागच्या 4 टर्मपासून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत। स्थायी समिती अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम झपराट मानलं जातं। त्यांच्याच काळात नाशिक फाटा दुमजली उड्डाणपूल, भोसरी उड्डाणपूल, भोसरी नाट्यगृह, ग्रेड सेपरेटरसह रस्त्याचं जाळं निर्माण झालं। त्यात निवडणुकीच्या तोंडावर 20 नगरसेवकांना घेऊन भाऊ शरद पवार गटात दाखल झाले। सुरुवातीला आघाडीकडून भोसरीचा उमेदवार कोण याबाबत संभ्रम होता। ठाकरे सेनेचे रवी लांडगे, सुलभा उबाळे यांची नावं चर्चेत होती, पण वस्तादानं डोक्यानं खेळ केला। तिघापैकी एकानंच उतरणं कसं व्यावहारिक आहे हे सर्वांना पटवून दिलं। त्यानंतर अजित भाऊंनी तुतारी फुंकली आणि सुलभाताई आणि रवींद्र लांडगेंनीही त्यांना साथ दिली। शिवाय माजी आमदार विलास शेट लांडे यांचंही त्यांना पाठबळ लाभलं। अजित भाऊंची पार्श्वभूमी ही संघ आणि भाजपाची राहिली। शिवाय रवी लांडगे यांचे काका अंकुशराव लांडगे संघ भाजपचे जुने कार्यकर्ते, त्यांनीच भोसरी पिंपरी चिंचवडमध्ये भाजप वाढवली। पण भोसरीतल्या दांडगाईच्या वातावरणामुळं भोसरी पट्ट्यातील संघाची मंडळी नाराज आहेत। त्यातूनही हे मतदान अजित भाऊंकडे वळू शकतं। मतदारसंघात ठाकरेंना मानणारा वर्गही मोठ्या प्रमाणात दिसतो।
चिखली तळेवडेसह समाविष्ट गावामध्ये पक्षाचं मतदान आहे. त्याचा लाभ अजित भाऊंना होईल असं म्हणायला जागा आहे. विलास लांडे यांचं स्वतःच असं एक पॉकेट आहे. महेशदादांना धक्का देण्यासाठी त्यांनी जोर लावला असून अजित भाऊ मागे आपली सर्व शक्ती लावली, त्यामुळं अजित भाऊंची बाजू बळकट झालेली असते. महेशदादांचं कार्यकर्त्यांचं जाळंही मोठं आहे, त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. त्यांना भोसरीच्या काही भागासह इंद्रायणीनगर, दिघी व मोशी परिसरातून चांगलं मतदान होऊ शकतं, तर अजित भाऊंना गव्हाणे वस्ती, धावडे वस्तीसह भोसरी गावठाणसह काही भाग, चरोली, चिखली, तळवडे या परिसरातून पाठबळ मिळू शकतं. त्यामुळंच काही दिवसापूर्वी एकतर्फी वाटणारी निवडणूक आता चांगलीच रंगात आली. त्यात महेशदादाने 20 तारखेनंतर बघून घेऊ अशी भाषा केल्यानं नकारात्मक वातावरणात भर पडली. शरद पवार, योगी आदित्यनाथ यांच्या सभाही झाल्यात, प्रचारही संपलाय, आता माइंड गेम सुरू झालाय. वस्तदानं सगळं घोटून घेतलंय, त्यानुसारच अजित भाऊ डाव टाकू लागलेत. मोळी डाव टाकून अजित भाऊंनी दादांना जखडून टाकले. आता अजित भाऊ दादांना चितपट करणार की पुन्हा दादाच कुस्ती मारणार याचीच सर्वांना उत्सुकता लागली. तुम्हाला काय वाटतं, अजित भाऊ की महेश दादा, यापैकी कोण होईल भोसरीचा केसरी, हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर तो लगेच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.